श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। श्रोते हो, जीवन जगत असताना आपला स्वभाव हा थोडा आपण तिकटच ठेवायचा असतोय, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिकट मिरची मात्र चावून खाण्याची कोणी हिम्मत करत नाही। श्रोते हो, आपण आपला स्वभाव हा मिरचीसारखा तिखट ठेवला की कोणीच आपल्या नादी लागणार नाही, कारण आजकाल दोन्ही जास्त गोड स्वभाव असला की लोक आपला फायदा उठवतात। म्हणूनच स्वभाव हा थोडा तिखट ठेवा, म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील। नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। स्वतःचं मन शांत करता आलं की सगळं गोंधळ आपोआप शांत होत असतात। नातं कुठलंही असो, मनापासून मारलेली प्रेमळ मिठी 100 दुःख कमी करते, कारण तिथं शब्द नाही तर प्रामाणिक स्पर्श सगळं काही बोलून जातो। जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातली ताकद ही कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस स्वतःचं भविष्य हाताच्या रेषामध्ये शोधतो। धोका देऊन हडप केलेली संपत्ती आणि त्या संपत्तीवर पोचलेली संतती दोन्ही मनुष्याला कधी सुख देत नाही। प्रेमाला सौंदर्य नसतं, फक्त मन असतं। आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नसतं, पण काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद देणाऱ्या असतात। जिथं तुम्ही चुकीचं नसता तिथं स्पष्टीकरण द्यायची गरज नसते, गरज असते ती दुर्लक्ष करण्याची। ज्ञान म्हणजे आपण काय करू शकतो याचं भान, आणि भान म्हणजे आपण कधी काय करू नये याचं ज्ञान। आयुष्यात एखादी ठेच अशी लागते, त्याच्या वेदना मोठे असतात, व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत। प्रत्येकाच्या मनात जागा करणं महत्वाचं नसतं, काहींच्या डोळ्यात खटकण्यात सुद्धा वेगळीच मजा असते। शांतता खूप मोठी ताकद असते, ती फक्त योग्य जागी वापरली पाहिजे। जेव्हा आपला काळ वाईट असतो तेव्हा लोक आपल्या चुका पकडतात, हात नाही। मनानं कमजोर झाला की त्रास देणाऱ्यांचा जोर वाढत असतो। जगाला नेहमी उगवलेलं दिसतं, पेरलेलं दिसत नाही। जीव लावणं अगरबत्ती लावण्या इतकं सोपं नसतं, कारण त्यासाठी स्वतः जळावं लागतं। साध्या स्वभावाची माणसं म्हणजे लबाड माणसांना संधी। प्रति उत्तर न देण्याचा अर्थ असा नव्हे की आपल्यापाशी काही उत्तरच नाही, पण कित्येकदा नाती सांभाळण्यासाठी स्वतः मौन राहून पराजय स्वीकारणं केव्हाही श्रेष्ठ असत। कष्ट करायच्या वयात विश्रांती घेतली तर विश्रांतीच्या वयात काम करावं लागेल। समस्या सोडवा किंवा समस्या सोडा,
पण समस्या घेऊन जगू नका। जी लोक आपल्या माघारी आपली निंदा करतात त्यांनी कितीही महागड्या तुळशीच्या माळा घालू द्या, पांडुरंग त्यांना त्यांची जागा दाखवत असतो। जोपर्यंत आपलं आई वडील हे जिवंत असतात तोपर्यंत आपलं आयुष्य स्वर्ग असत। कौतुक आणि टीका दोन्ही स्वीकारा, कारण फुलांना उगवायला सूर्य आणि पाऊस दोन्ही लागतात। जितक्या सहजतेने आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलो जातो तितक्या सहजतेनं त्याच गोष्टीतून बाहेर पडणं देखील हे जमायला हवंय। हे एकदा का जमलं की मग बघा, हे आयुष्यही अगदी सहज सोपं आहे। का कोणावर प्रेम करायचं, का कोणासाठी झुरायचं, का कोणासाठी मरायचं, देवानं आई वडील दिलेत त्यांच्यासाठी सगळं करायचं। ज्याला मिळतं त्याला जपायला जमत नाही आणि ज्याला जपता येतं त्याला कधीच काही मिळत नाही। आयुष्यात प्रेम करणारी व्यक्ती मिळाली तर कदर करत जा। प्रेम आणि मरण या दोनच गोष्टी अशा आहेत ज्या मागून सुद्धा मिळत नाहीत। संसार असाच असतो, लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबायचं नसतं। जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं तर ती दरी पार करायची असते। योग्य व्यक्ती तुम्हाला कधीही कंटाळणार नाही। खर्च करून आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा। माणसाला इथंच कमवायचंय आणि इथंच गमवायचं सुद्धा आहे म्हणून कोणाला काही देता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचं मन दुखावू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं। आयुष्यातल्या कटू आठवणी या पचवता आल्या तर जीवनातली संक्रात गोड वाटत असते। वेळेला वापर करून घेणारी लोक ही कधीच आपली नसतात। आपला क्षणभराचा आधार एखाद्याला नवीन आयुष्य देऊ शकतो।